अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा 75वा वर्धापन दिन जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील श्रीमती रसू जैन माध्यमिक विद्यालयात साजरा करण्यात आला। यावेळी शाळेच्या वतीने शालेय परिसरात 75 झाडे लावून जगवण्याचा संकल्प करत प्रमुख अतिथींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभक्त पारायण नामदेव पल्हाळ होते, तर स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष दिगंबर पाटील, मुख्याध्यापक एस एम सूर्यवंशी, पर्यवेक्षक डी एस पाटील आदी मान्यवरांसह शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। त्यांनी आपल्या प्रस्तावात होते, त्याचप्रमाणे या शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपलं मनोगत व्यक्त करत असताना या संस्थेचा संपूर्ण इतिहास आपल्या समोर इथं मांडलेले आणि त्यामुळे आपला जास्त वेळ इथं घेणार नाही। पारतंत्र्यामध्ये 75 वर्षाच्या पूर्वी पारतंत्र्याचा काळ होता, ब्रिटिशांचं राज्य होत आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या काळातील लोकांनी एकत्र येऊन या संस्थेची स्थापना इथं केलेली आहे, तिची जडणघडण इथं केलेली आहे आणि कालांतराने कसं जसा काळ जात राहिला त्याप्रमाणे जे प्रशासक या संस्थेवर इथं आले अतिशय चांगल्या प्रकारे ही संस्था वाढवण्याचं काम त्यांनी आपापल्या परीने तिथं केलं। मग त्यामध्ये आप्पासाहेब गरुड असतील, आचार्य बापूसाहेब गरुड असतील, आदरणीय आमचे अन्नय असतील, त्याच्यानंतर आमचे मित्र संजय दादा जो वारसा आज इथं चालू आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या शैक्षणिक संस्था आहेत नावाजलेल्या सामाजिक अशामध्ये निश्चितपणे शेंदोर्णी संस्थेचं नाव त्याच्यामध्ये तिथं घेतलं जात। येथे आपण बघतो इथे असं आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये की अलीकडे शैक्षणिक क्षेत्र हे बाजारीकरण काही प्रमाणात झालेलं आपण इथं दिसतं। ज्या संस्था असेल त्यांचं नाव मी इथं घेणार नाही, आपल्या डोळ्याच्या समोर अशी संस्था आहे की त्याचं संपूर्णपणे बाजारीकरणाने इथे झालेली। त्या शाळेच्या ताब्यामध्ये शिकलेला विद्यार्थी नैसर्गिक ग्रोथ प्रमाणे त्याच शाळेच्या 11वीमध्ये त्याला आरामात तिथं प्रवेश मिळायला पाहिजे, पण तो दुर्दैवाने असं घडत नाही। चांगल्या शाळेच्या बाबतीत अनेक पोरं आमच्याकडे इथे येतात, गावातली असतील परिसरातली असतील, तिच्या शाळेमध्ये तो ना व्यवस्थन झालं, पण तो 11 गेला मग त्याला सायन्सला ऍडमिशन घ्यायचं, कॉमर्सला घ्यायचं, आर्ट्सला घ्यायचं, तर त्याला तिथे अडचणी निर्माण होतात। आणि म्हणून ज्या संस्थेमध्ये ज्या संस्थेच्या शाळेमध्ये तो विद्यार्थी तिथं विपर्त शिकलं नैसर्गिक ग्रोथ प्रमाणे त्या शाळेने त्याची 11वीची त्याचं शिक्षण त्याला कसं देता येईल किंवा आपल्या शाळेमध्ये त्याला 11वीच्या वर्गात कसं सामावून घेतलं जाईल याची तरतूद त्या शाळेने निश्चितपणे तिथे केली पाहिजे। आणि आपल्या संस्थेच्या ज्या शाळा आहेत त्यांच्याकडे जर आपण बघितलं तर हे प्रॉब्लेम आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल, आपल्या संस्थेच्या ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये हे प्रॉब्लेम दिसून येईल। आणि म्हणून ज्या चांगल्या संस्था मी मग असं सांगितलं की ज्या चांगल्या संस्था महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक संस्था आहेत त्याच्यामध्ये निश्चितपणे आदरानं आपल्या संस्थेचं नाव तिथे घेतलं आणि हे सगळं श्रेय हे संस्था चालक ज्यांच्या काळामध्ये जे ज्या असतील त्यांना निश्चितपणे तिथं जातं की आपापल्या परीनं त्यांनी ही संस्था वाढवण्याचं काम इथं केलं। आता एका बाजूने संस्था वाढवायची शाळा वाढवायची तर फक्त संस्था चालक जे आहेत त्यांच्यात कोणी घडू शकतं का? तर नाही। दुसराही वेगळा घटक निश्चितपणे जो याच्यावर प्रभाव होत असतो तो आपल्या त्या शाळेतले त्या संस्थेतले शिक्षक आणि यांचं सहकार्य असल्याशिवाय संस्था चालकांनी किती प्रयत्न केले ते किती प्रामाणिक असले तरी त्यांच्या बळावर ते संस्थेला नावलौकिक मिळवून देऊ शकत नाही जोपर्यंत त्या शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक त्याच तोडीचं काम त्या संस्थेत करत नाही तोपर्यंत ती संस्था नावारूपाला येऊ शकत नाही। आणि सुदैवानं आपल्याकडे घडलेले की या शाळेचे जे जे शिक्षक असतील आपली शाळा नाही या संस्थेच्या ज्याही सगळे शाळा आहेत त्या शाळेवरच्या शिक्षकांनी आजपर्यंत या शाळेमध्ये शिकवताना हे दानदान करत असताना अतिशय प्रामाणिकपणे चोखपणे हे काम हे कार्य त्यांनी आजपर्यंत चालवले आणि म्हणून या संस्थेला एक वेगळं
स्वरूप युद्ध निश्चितपणे प्राप्त झाले. मग अशी डी एस पाटील सरांनी सांगितलं की इतर शाळेच्या बाबतीत आणि आपल्या शाळेच्या बाबतीत कसा फरक पडतो. इतर शाळा आपण बघतो आपल्या परिसरातल्या नाव मी त्या शाळेचं घेणार नाही, पण तू ब्लॅकलिस्ट मध्ये त्यांची नावं येतात तिथं, म्हणजे कॉपी सेंटर म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. अशा प्रकारची एक काळा धब्बा त्या शाळेला निश्चितपणे तिथं लागलेले. सुदैव आपल्या सर की फतेपूर सेंटर हे कॉपी विरहित सेंटर म्हणून त्यांचं नाव लौकिक पूर्ण महाराष्ट्रामध्ये तिथं आहे. आणि अशा सेंटरवर आपले शाळेचे विद्यार्थी तिथं परीक्षा देत असतात आणि अतिशय चांगलं. मग अशी सरांनी सांगितलं की दोन, मला वाटतं आपल्या संस्थेचे जे शाळा आहेत त्याच्यामध्ये दोन नंबरवर आपली शाळा इथं आलेली आणि म्हणून एक चांगला नावलौकिक आपल्या शाळेचा आपल्या या शाळेमध्ये शिकवणाऱ्या अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी हा नावलौकिक आपल्या शाळेला निश्चितपणे इथं मिळवून दिलेले आणि म्हणून एक चांगली शाळा म्हणून आज या शाळेचं नाव इथं निश्चितपणे घेतलं जात. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.